ही फिल्म थोडीशी वेगळी एवढ्यासाठी आहे की ही दोन इराजमधली आहे, एक प्रेझेंट आणि एक पास्ट, साधारणपणे 3-4 हजार वर्षापूर्वीचा आहे तो. त्याच्यामध्ये काहीतरी एक रिलेशन शोधण्याचा डायरेक्टरने प्रयत्न केलेला आहे. आणखीन एंटरटेनिंग फिल्म आहे, मराठीत अशा तऱ्हेची मला वाटतं ही पहिलीच फिल्म आहे. तुमचे जे दोन रोल आहेत त्याच्याबद्दल सांगा ना, एक जुना रोल आहे आणि एक माझे जो दोन रोल्स आहेत ते दोन्ही वेगवेगळ्या इरामधलेच आहेत, पण प्रेझेंटमध्ये जेव्हा बाकी सगळ्या कॅरेक्टर्स त्यांच्या त्यांच्या भूमिकेत असताना मी आहे ती आजोबांचा रोल केलेला आहे आणि मेल कॅरेक्टर आहे ती. आणि पास्टमध्ये मी महाराणी आहे. बाकी या रोलसाठी म्हणजे मला वेगळेपण एवढं जाणवतं की ही स्त्रीनी पुरुषाची भूमिका, म्हणजे पुरुषाचा वेश घेतलेला आहे असं नाही आहे, ही कॅरेक्टरच वेगळी आहे. नाहीतर आपण पाहतो की पुरुषांनी स्त्री वेश घेतलेला आहे किंवा स्त्रीनी पुरुष वेश घेतलेला आहे, असं ह्याच्यात नाही आहे. ही कॅरेक्टरच वेगळी आहे, भूमिकाच वेगळी आहे, त्यामुळे ती करायला मला मजा आली. एक तर हे तर जाहीरच आहे की त्याच्यामध्ये प्रॉस्थेटिक्सचा उपयोग करायला लागणार होता, कारण ते आजोबा आहेत आणि आजोबा त्याच्यासाठी ते वेगळे दिसायला म्हणून मेकअपचा उपयोग करायला लागणार होता, जो केलेला आहे. आणि तो एक साधारणपणे 4 तास मला त्या मेकअपसाठी लागायचे आणि त्याच्यानंतर 6 तास फक्त काम करता यायचं, कारण 6 तासानंतर सबंध चेहऱ्यावर मेकअप असल्यामुळे घाम निघायला चान्स नसायचा आणि त्यामुळे थोडंसं मग त्याला फुगीरपणा येणं, आणखीन इकडून बबल दिसतोय इकडून बबल दिसतोय असं व्हायचं, त्यामुळे 6 तास मी काम करू शकायचे त्याच्यानंतर. आणि 6 तासानंतर मात्र टचअप करायचं म्हटलं तर टचअप करता येण्याजोगा नव्हता तो मेकअप, त्यामुळे 6 तासामध्ये काम, त्या दिवशीचं काम संपवायचं हे डायरेक्टरला फार चॅलेंजिंग होतं. तुम्हाला हा जो रोल करताना मजा आली तशी तुम्ही पहिल्याने पण केला आहे का? असा रोल नाही केलेला आहे मी, कारण म्हणजे मेल रोल केलेला नाही आहे. 80 साली रथचक्र नावाची एक नावाचं एक नाटक आलं होतं, कमलाकर सारंग आणि लालन सारंग यांनी केलेलं. लालन त्याच्यामध्ये तिची भूमिका करायची आणि मी त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका मात्र करायची. पहिल्या आणि तिसऱ्या अंकामध्ये मी थोरलीची भूमिका करायची, जी विकेशा आहे, आणि मधल्या दुसऱ्या अंकामध्ये मी कृष्णाबाईची, म्हणजे खाणावळवाल्याबाईची भूमिका करायची. आणि ह्या दोन परत सेपरेट होत्या, त्या म्हणजे लॉस्ट बहिणी वगैरे असं काही नव्हत्या, ते कॅरेक्टर्सच वेगळ्या होत्या. त्यामुळे त्याच्यामध्ये थोडंसा मेकअप आणखीन गेटअपचा चेंज करून, त्याच्यामध्ये मला आठवतं आहे सेकंड ॲक्टच्या नंतर आपले क्रेडिट्स आपण वाचून म्हणजे आपल्याला सांगतात, त्याच्यामध्ये जे मा थोरली आणि कृष्णाबाई रोहिणी हट्टंगडी असं म्हटलं आहे, तर कुसबूज 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 व्हायची, मला ती आठवती आहे. तेव्हा कळायचं नाही लोकांना की मी थोरलीची भूमिका पण मीच केलेली होती, त्यामुळे तो एक एक्सपेरिमेंट आम्ही म्हणजे ह्याच्या आधी मी केलेला आहे. पण या फिल्ममध्ये पुरुषाची भूमिका आहे, तो एक चॅलेंजिंग एक्सपिरियन्स आहे माझ्यासाठी. राणीच्या भूमिकेमध्ये एक तर त्यांना आपलं नॉर्मल मुकुट किंवा असा नको होता, कारण हेडगिअर्स सगळ्यांचे वेगवेगळे, आणखीन तो वेगळा, कारण 4 हजार वर्षापूर्वीचा इरा म्हटल्यानंतर कसा असेल, त्यामुळे ती साडी आणखीन असं न हे करता लुंगी टाईप आणि वरती उपरणं स्टाईल असं ते तो एक गेटअप होता. आणि मुकुट आपला नॉर्मल मुकुट न वापरता पगडी स्टाईल जो वापरला तो विचारपूर्वक वापरला आहे, कारण त्याच्या हाईटनी माझी हाईट वाढलेली होती, म्हणजे एक दिसताना उंच आणखीन भारदस्त असं व्यक्तिमत्व ते महाराणीचं असायला पाहिजे होतं, ते त्याच्यामध्ये मिळालं आहे. आजोबांची भूमिका साकारण्यासाठी काही रेफरन्स होते का तुमच्या?
रेफरन्स असं नाही, मला एक रेफरन्स फोटोग्राफ त्यांनी पाठवला होता की हा गेट म्हणजे चेहरा हा असणार आहे. पण जेव्हा हळूहळू तो मेकअप केला आणि पॅडिंग वगैरे घातली होती आणि पॅडिंगच्या नंतर जे पॅन्ट आणखीन टी शर्ट जो घातला त्याच्यानंतर मला वाटलं मी अशी चालू असं. म्हणून मग मी हळूहळू तो एक गेटअप करण्याचा किंवा चाल त्याची ठरवली. पुरुषी हातवारे करायला लागणार होते त्यामुळे जास्त म्हणजे माझ्या स्टाईलने मी हातवारे नाही केले, मी थोडेसे ते वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला. आणखीन तिसरं म्हणजे हसताना सुद्धा माझी खळी न दिसे असं हे केलं, त्यामुळे ते हो हो करून हसायची मी. म्हणजे असा थोडासा बदल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि मुद्दामून असं कोणाला फॉलो नाही केलं, कारण कॅरेक्टर कम्प्लिटलीच वेगळी होती. आणखीन ती माझीच असणार होती, ती कशावरही बेतलेली अशी नव्हती. त्यामुळे जसा मला तो आरशामध्ये दिसला तसा मी करायचा प्रयत्न केला. गर्ल्समोच्या निमित्ताने एक वेगळं मेकअपचं तंत्र मराठी सिनेसृष्टीत येतं, यावर तुमचं काय मत? हे तंत्र मला वाटतं पहिल्यापासूनच होतं. या फिल्मच्या थ्रू मला वाटतं चान्स मिळाला आहे तो एक्सप्लोअर करण्यासाठी. ह्याच्यापूर्वी अर्थात सुबोध भावेंनी बालगंधर्वांचं जेव्हा केलं तेव्हा थोडंसं काहीतरी डेफिनेटली केलेलं असणार त्यांनी. पण मला वाटतं हे बहुतेक पहिल्यांदाच असावं, मला तसं आठवत नाही आहे ह्याच्यापूर्वी कधी. मेसेज मी काय देणार, पण चांगली फिल्म आहे, एंटरटेनिंग फिल्म आहे, मजा येईल पाहताना. एक वेगळ्या प्रकारची फिल्म मराठीमध्ये पाहिल्याचं समाधान मिळेल तर जरूर पहा 1 ऑगस्टला. Yeah, I'm going to go.